लता धुळ्यावरून मला कमी ऐकायला येत होतं. तर 3 वर्ष झाले त्याचं व्यवस्थित काही सांगितलं नाही. औषध वगैरे दिले होते त्यांनी, पुण्याच्या डॉक्टरनी पण होमिओपॅथिकचे औषधं दिले होते, पण ते मी फक्त एकच महिना घेतलं. नंतर हे लॉकडाऊन चालू झालं त्यामुळे मी गेले नाही. त्याच्याने काही फरक वाटला नाही मला. आम्ही मोबाईलमध्ये तुमचे सॅनिटायझर पाहिले होते. अच्छा दादा, टेन्शन था. अच्छा दादा, आता टेन्शनच होत. त्यांचा अर्थ होता की 2 तासा अगोदर किती ऐकायला येत होत, आता किती ऐकायला. असं सुखदेव पूजे नाही म्हणजे तो अभी ये जो अभी 2.5 घंटे का जो आपने ट्रीटमेंट दिया इसमें मुझे समाधान हुआ. समाधान नहीं, मैं तो बोलता हूँ ना कि अगर ये प्रॉब्लम है तो यहाँ ना तो ऑपरेशन होता है ना कोई चीरफाड़ होती है. सिर्फ दवाई से और चर्चा करने से बहुत सारा इफेक्ट आपके दिल पे दिमाग पे उसका असर भी होता है और दवाई अपना काम कर रही है. जर कानाचा प्रॉब्लेम जर असला तर तुमच्याकडे एकदा जरूर दाखवायला पाहिजे.